हेलो स्टूडेंट्स, लास्ट टाइम वी हैव स्टार्टेड द लेसन नंबर 3 ऑफ साइंस वन, दैट इज द केमिकल रिएक्शंस एंड इक्वेशंस. इन दिस फर्स्ट ऑफ ऑल ओनली वी हैव सीन दैट व्हाट आर द फिजिकल चेंज एंड व्हाट आर द केमिकल चेंज. केमिकल चेंजेस कोणते होतात आपल्या आजूबाजूला आणि कोणकोणते फिजिकल चेंजेस होत असतात त्याबद्दल आपण पाहिलेलं आहे. मला काही उदाहरणं त्यावेळेस काही कोळसा किंवा एखादी पेन्सिल ब्रेक झाली किंवा तिथे काय आहे मेन कंपोनंट जो आहे तो चेंज होत नाही आहे. त्याच्या कंपोजिशनमध्ये त्याच्या केमिकल कंपोजिशनमध्ये जिथे चेंज होत नाही आहे तो फिजिकल चेंज आहे आणि ज्याच्या केमिकल कंपोजिशनमध्ये चेंज होतो तो केमिकल चेंज आहे. ओके, मग तिथेच फिजिकली एखादा चेंज झालेला आपण तिथे केमिकल रिॲक्शन, मग जिथे केमिकल चेंज होतो तिथे केमिकल रिॲक्शन घडून येत असते, जिथे फिजिकल चेंज होत असतो तिथे फिजिकल रिॲक्शन म्हणू शकतो, पण केमिकल रिॲक्शन तिथे होत नाही. आणि आपलं आत्ताचं लेसनचं नाव काय आहे? केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स. आपल्याला जास्तीत जास्त कशावर फोकस करायचं आहे? केमिकल रिॲक्शन्सवर, केमिकल चेंजवर, केमिकल इक्वेशन्स, हे त्याच्या पुढचं आपल्याला भाग बघायचा आहे. मग आता आपण आणखीन काही एक्झाम्पल्स जर बघितले, जसं ब्रेकिंग अ पेन्सिल आपण लास्ट टाईम बघितलं होतं, तसंच मेल्टिंग द स्नोवॉर्म म्हणून काय आहे, मेल्ट झाला म्हणजे बर्फाचा बनलेला एखादा मान किंवा बर्फाचं एखादी कुठली वस्तू, बर्फ हा काय होतो, मेल्ट होतो आहे, म्हणजे तो काही चेंज आपल्याला फिजिकल चेंज दिसतो आहे पण तो काही केमिकल चेंज काही नाही आहे, कारण त्याच्यापासून काय पाणी बनणार, पाण्याचं पुन्हा आपण त्याला मेल्ट हे केलं, फ्रीज केलं, तर तो पुन्हा आपल्याला आईस मिळू शकतो. तो मेल्ट पुन्हा झाला की आपल्याला त्याचं वॉटर मिळू शकतं. मग तसंच बॉइलिंग ऑफ वॉटर, पाणी बॉईल होणे, डिझॉल्विंग द शुगर, शुगर त्याच्यामध्ये एखाद्यामध्ये डिझॉल्व करणे, पुन्हा आपल्याला त्याचं काय आहे पाण्यापासून शुगर मिळू शकते. क्रशिंग आयन, कटिंग ऑन ॲपल, ॲपलचे सुद्धा कट केले तरी पण काय ॲपलच राहतो, वेगळा काही पदार्थ तयार होतो आहे का? नाही, कट नुसतं केलं आणि आपण खातो आहे, अख्खं खालं काय आणि कट करून खालं काय, ते ॲपल चवीला काय आपल्याला चेंज होणार नाही, ती रिॲक्शन होणार नाही. क्रशिंग, एखादं कॅन जो आहे तो क्रश झाला आहे म्हणजे आपण त्याला चुरलं आहे, त्याला चुरघटना केलेलं आहे तरी पण त्याच्यामध्ये काय केमिकल चेंज झालेला दिसणार नाही. ते सगळे काय आहेत? फिजिकल चेंजेस आहेत. आणि इकडे आपल्याला काय दिसतात? केमिकल चेंजेस. जसं बेकिंग द कुकीज, आपण कुक कुकीज म्हणजे काय बिस्किट्स काही बेक केलेले आहेत, टोस्टिंग अ मॉर्शमॅलो, तिथं म्हणजेच काय एखादा आग लावलेली आहे, म्हणजे एखाद्या ह्याला काय केलेलं आहे, वूड आपण हे केलं आहे किंवा होळी हे पेटवलेली आहे. रायपनिंग बनाना, बनाना राईप होतो आहे म्हणजे खूप पिकून पिकून मग शेवटी काय तो कुजून जातो, कुजण्याची प्रक्रिया होते म्हणजे तिथे केमिकल रिॲक्शन होत असते. रस्टिंग द आयन नेल, गंज पकडतो आहे आयन नेलवर, एखाद्या खिळ्यावर गंजून तो पूर्णपणे रेडिश होतो, म्हणजे तिथं काय आहे केमिकल रिॲक्शन, म्हणजे एअरमधल्या मॉइश्चरसोबत ऑक्सिजनसोबत त्याची रिॲक्शन झालेली असते, त्याच्यामुळे तिथं काय आहे त्याला रस्टिंग तयार झालेलं दिसून येतं. फ्राईंग अँड एग्स, एग आपण फ्राय करतो आहे. डायजेस्टिंग फूड, फूड आपल्या शरीरामध्ये जे काय जे डायजेस्ट होतं आहे तिथे पण केमिकल रिॲक्शन्स, वेगवेगळे डायजेस्टिव्ह ज्युसेस, आपण जे काय अन्न खात असतो त्याच्यामध्ये ते डायजेस्टिव्ह ज्युसेस मिक्सअप होत असतात, त्यांच्यामध्ये एन्झायमिक रिॲक्शन्स होतात आणि मग ते काय आहे पुढे पुढे पूर्णपणे त्याच्यामधले काय जे जे घटक आपण आपल्या अन्नामधून गेलेले असतात, फूडमधून गेलेले असतात, ते सेपरेट सेपरेट होतात आणि त्या त्या आपल्या बॉडी पार्ट्सकडे काय आहे ते पुरवले जातात, कोणा थ्रू ब्लड सर्क्युलेशन थ्रू ते पुरवले जातात. मग हे सगळे काय फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज, ह्याच्यामध्ये आपण जर बघायला गेलो फिजिकल चेंज कसा असतो, फिजिकल चेंज इज अ चेंज ऑफ मॅटर दॅट ऑकर्स विदाउट चेंजिंग द केमिकल कंपोजिशन ऑफ मॉन्ट. असा चेंज आहे तो कुठल्याही पदार्थामध्ये तो घडून येतो की ज्याच्यामध्ये कशाचा चेंज होत नाही आहे, केमिकल कंपोजिशन विदाउट चेंजिंग केमिकल कंपोजिशन मॅटरचा चेंज होत नाही आहे तिथे फिजिकल चेंज होतो आहे. अँड अ केमिकल चेंज इज अ चेंज ऑफ केमिकल कंपोजिशन ऑफ मॅटर. फिजिकल चेंज हा रिव्हर्सिबल, म्हणजे पुन्हा आपल्याला त्याच्या पूर्वीच्या स्टेजमध्ये आणता येऊ शकतो आहे, पण हा काय इरिव्हर्सिबल आहे, पुन्हा त्याला आपल्याला मूळ पदावर आणता येणार नाही, तो एकदा चेंज झाला की मागे पुन्हा त्याला आणता येत नाही, युजली तो इरिव्हर्सिबल असतो. न्यू प्रोडक्ट्स आर नॉट फॉर्म, नवीन प्रोडक्ट इथे फॉर्म होत नाही, तोच पदार्थ राहतो, जरी ॲपल कट झाला तरी ॲपलच राहणार आहे, काही चेंज इथं पण न्यू प्रोडक्ट्स हे फॉर्म होणार आहेत. सम चेंजेस ऑकर्स व्हेन द हीटिंग ऑर कुकिंग इज डन, जेव्हा हीटिंग किंवा कुलिंग होत असतं तेव्हा चेंजेस ऑकर होऊ शकतात इथे, पण तरी पण ते पुन्हा काय आहे फिजिकलमध्ये आपल्याला पुन्हा पूर्वपदावर आणता येऊ शकतात.
द चेंजेस इज ऑलवेज इन्वॉल्व ॲब्झॉर्प्शन ऑर द रिलीज ऑफ एनर्जी. इथे काय आहे मात्र, नेहमी इथं ॲब्झॉर्प्शन होतं आणि रिलीज ऑफ एनर्जी, इथं काही ना काहीतरी ह्या दोघांपैकी कुठे ना कुठेतरी चेंज होत असताना ॲब्झॉर्ब होतोय कुठेतरी एनर्जी किंवा रिलीज होतीये, आणि त्या ॲब्झॉर्प्शन रिलीज एनर्जीमधूनच तिथे काय होत असते, केमिकल रिॲक्शन घडवून येत असते. फिजिकलमध्ये बघा, फिजिकल चेंजेस हॅव नो इफेक्ट्स ऑन द केमिकल बॉन्ड्स ऑफ द मॉलिक्युल्स ऑफ अ सबस्टन्स. केमिकल बॉन्ड्स जे आहेत सबस्टन्सचे, त्याच्यावर काही केमिकल रिॲक्शनच होत नाही आहे, त्याच्यामुळे केमिकल बॉन्ड्सवर कुठलाही इफेक्ट आपल्याला दिसणार नाही आहे, आणि त्याच्यामुळे बॉन्ड्स कुठेही त्यांचे ब्रेक होणार नाही. पण केमिकल चेंजमध्ये केमिकल रिॲक्शन होत असताना केमिकल बॉन्ड्सवर काय आहे, आपल्याला डायरेक्ट इफेक्ट दिसतोय, म्हणजे हॅव अ डायरेक्ट इफेक्ट ऑन द केमिकल बॉन्ड्स ऑफ अ मॉलिक्युल इन अ सबस्टन्स. ओके, अशा प्रकारे आपल्याला फिजिकल चेंज आणि केमिकल चेंजेसमधले काही पॉईंट्स हे परीक्षेलासुद्धा डिस्टिंग्विशमध्ये आपल्याला विचारले जाऊ शकतात. मग आणखीन आपण काही केमिकल रिॲक्शन्सबद्दल बोलतोय, बर्निंग ऑफ कोल, फूड डायजेशन, रेस्टिंग अ नेल, रेस्पायरेशन, मिल्क टू कर्ड म्हणजे दुधापासून दही तयार होणे, वॉटर अँड क्विक लाईम, क्विक लाईम आणि वॉटरची रिॲक्शन जी काय होते, म्हणजे जसं क्विक लाईम म्हणजे चुना आपला साधा असतो, चुनखडी किंवा चुना, त्याच्यावर जर पाणी टाकलं तर लगेच काय वरती वाफ येते आणि ते थंड होतं, म्हणजे केमिकल रिॲक्शन आहे. बर्निंग ऑफ फायर क्रॅकर्स, बर्न होतात जेव्हा तेव्हा त्यांची स्टेट चेंज होते, त्यांच्यामधून वेगवेगळ्या एनर्जीज बाहेर पडतात, हे सगळं काय आहेत, केमिकल रिॲक्शन्स आहे. तर फॉर केमिकल चेंज ऑलवेज इन्वॉल्व अ केमिकल रिॲक्शन, द केमिकल रिॲक्शन इन्वॉल्व्स इन अवर डे टू डे लाईफ सिच्युएशन्स, फॉर एक्झाम्पल वी रेस्पायर, मिल्क इज कन्वर्टेड इन टू कर्ड, हे सगळे आपल्याला आपण म्हणतो वॉटर इज ॲडेड टू क्विक लाईम, क्रॅकर्स आर बर्न, हे असे आपल्याला वेगवेगळे डिफरंट डिफरंट एक्झाम्पल्स आपल्या आजूबाजूला होताना दिसत असतात. ह्या सगळ्या केमिकल, आता ह्या आपण आता फक्त नुसतं त्यांच्या रिॲक्शनबद्दल बोलतो आहे, आता आपण एक्झॅक्टली काही काही रिॲक्शन्स आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा ट्राय धिस या ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेल्या आहेत, त्याप्रमाणे ते आपण रिॲक्शन एक्झॅक्टली होत आहेत कशा, आणि त्याच्यामध्ये आपल्याला नेमकं केमिकल चेंज काय काय दिसतो आहे, त्याचा कलर कसा चेंज होतो आहे, गॅस कोणता रिलीज होतो आहे, टेम्परेचर कसं चेंज होतं आहे, नेम काय चेंज झालेला, कोणता चेंज तिथे आपल्याला झालेला दिसून येणार आहे, हे आपण एक एक बघणार आहोत. ओके, हॅलो स्टुडंट, आता आपण बघूयात एक एक रिॲक्शन पाहणार आहोत आपण, केमिकल रिॲक्शन्स जे आपल्याला ट्राय धिस या ॲक्टिव्हिटीमध्ये टेक्स्टबुकमध्ये दिलेल्या आहेत. त्यातली पहिलीच रिॲक्शन आहे, टेक अ स्पूनफुल ऑफ लाईमस्टोन पावडर इन अन इव्हॅपरेटिंग डिश, हीट इज स्ट्रॉंगली ऑन अ ब्ल्यू हाय ब्ल्यू फ्लेम. बघा आता इथे आपण एक घेतलेली आहे इव्हॅपरेटिंग डिशमध्ये काय घेतलेलं आहे, लाईमस्टोन पावडर घेतलेली आहे किंवा लाईमस्टोनचे तुकडे म्हणून आपण ते घेतलेले आहेत. सगळ्यांनी लक्षपूर्वक बघायचं आहे इथे कशी रिॲक्शन होतीये. पण त्याचं हिटिंग कंटिन्युअसली ठेवतो आहे, दोन्ही बाजूनी बर्नर मुद्दाम केलं तर जेणेकरून स्ट्रॉंग हीट त्याला मिळायला पाहिजे. स्ट्रॉंग हीट झाल्यानंतर त्याच्यातून आपल्याला CaO + CO2, CO2 हा गॅसियस फॉर्ममध्ये जो इव्हॉल्व होणार आहे आणि CaO त्याच्यामध्ये आपल्याला फॉर्म झालेलं दिसेल, CaO फॉर्म झालेलं दिसेल. CaO कॅल्शियम ऑक्साईड त्याची तयार झालेली दिसेल. बराच वेळ असं आपण हिटिंग करून ठेवलं तरीसुद्धा आपल्याला काय आहे, त्याचा कलर चेंज होताना दिसणार नाही, नो कलर चेंज जसा आहे व्हाईट. 10 मिनिट्स नंतर तरी हिटिंग चालू ठेवलं ते नो चेंज, फक्त आपल्याला फ्युम्स बाहेर येताना त्याच्यातून दिसत आहे, त्या फ्युम्स काय आहे, कार्बन डायऑक्साईड गॅस त्याच्यातून आपल्याला बाहेर इव्हॉल्व होताना दिसतो. ओके, अशा प्रकारे आपल्याला ही फर्स्ट ॲक्टिव्हिटी ज्याच्यामध्ये आपल्याला कलर चेंज, नो कलर चेंज दिसला, CO2 गॅस इव्हॉल्व होताना दिसला, तिथे केमिकल रिॲक्शन घडून येताना दिसते, तर त्याच्यातून दोन CaCO3 कन्व्हर्जन कशामध्ये झालेलं आहे, CaO जे कॅल्शियम ऑक्साईड, CaCO3 म्हणजे कोण आपला, लाईमस्टोन पावडर, कॅल्शियम कार्बोनेट त्याला आपण म्हणतो, आणि काय आहे त्याचं CaO म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड तयार होतं, जे इथं तयार झालेलं आपल्याला काही वेगळं नाही, हेच आपल्याला तोच पदार्थ झालेला दिसतो थोडासा, फक्त त्याच्यातून CO2 बाहेर इव्हॉल्व झालेला आहे, CO2 गॅस बाहेर निघून गेलेला आहे,
सी ए ओ हा इथे तयार झालेला जिथे डस्ट असणार आहे, पावडर असणार आहे, जी त्याच्यामध्ये कलर चेंज झालेला दिसणार नाही आहे. ओके, अशा प्रकारे ही केमिकल रिॲक्शन जरी आपण 45 मिनिटपर्यंत जरी त्याचं हिटिंग कॉन्स्टिन्युअसली ठेवलं तरीसुद्धा आपल्याला काय आहे त्याचा कलर चेंज झालेला दिसणार नाही आहे. फ्यूम्स मात्र बाहेर जाताना दिसतील. अशा प्रकारे ही रिॲक्शन होती. आपल्या ओके, आता सेकंड ॲक्टिव्हिटीमध्ये आपण पाहतो ॲड झिंक डस्ट इनटू द कॉपर सल्फेट सोल्युशन दॅट इज द CuSO4. हे अशा प्रकारे आपलं रिॲक्शन होताना दिसणार आहे. पण असं त्याचं हे इक्वेशन लिहिलेलं आहे, कसं लिहायचं इक्वेशन, कसं इक्वेशन फॉर्म करायचं हे आपल्याला पुढे बघणारच आहोत आपण. त्याआधी ही रिॲक्शन कशी होती बघूया. ZN+CuSO, ZN म्हणजे झिंक डस्ट पावडर घेणार आहे, CuSO4चं आपण सोल्युशन तयार करून घेणार आहोत. आणि त्या सोल्युशनची जेव्हा रिॲक्शन होईल त्या Cu+ZnSO4 आपल्याला फॉर्म झालेलं दिसेल. तर आपण बघूयात ही रिॲक्शन. एका बीकरमध्ये सुरुवातीला आपण एक बीकर घेतलेला आहे. बीकरमध्ये आपण आता CuSO4ची जी पावडर आहे ती आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. सोल्युशन हे आपल्याला आपण तयार करून घेणार आहोत. ती ड्राय पावडरच्या फॉर्ममध्ये CuSO4 अवेलेबल असतं लॅबमध्ये सुद्धा. आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याचं आपण सोल्युशन तयार करू. ते सोल्युशन तयार झाल्यावर त्याचं काय आहे ब्ल्युईश कलरचं आपल्याला त्याचं सोल्युशन दिसेल. ब्ल्यू कलरचं सोल्युशन जरा स्टीर करून स्टर करून घ्यायचं आहे, ढवळून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये झिंक डस्ट टाकत राहायचं आहे. पण आता झिंक डस्ट त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. इथे बाजूला ही घेतलेली आहे ती झिंक डस्ट आहे. झिंक डस्ट चमच्याने थोडी थोडी त्याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि स्टररने स्टर बघा टाकला टाकला त्याचा कलर थोडासा चेंज होता दिसतो आहे. कलर चेंज होणारच आहे पण बघूयात काय होतं आहे. आता थोडी थोडी ॲड करत करत आपल्याला त्याला काय स्टर करत राहायचं आहे. अशी स्टर करत इथे कधी थांबायचं आहे ह्या रिॲक्शनसाठी तर आपल्याला थोडं थोडं टाकत टाकत जोपर्यंत ZnSO4 फॉर्म होत नाही. आपण बघायची रिॲक्शन बघितली ZN+CuSO4 Cu+ZnSO4 हा ZN जो आहे तो CU ला डिस्प्लेस करतो आहे आणि तो त्याच्या जागेवर म्हणजे ZnSO4 आपल्याला फॉर्म होतो. आणि ZnSO4 बघायला गेलं तर कलरलेस सोल्युशन आहे. मग ते कलरलेस सोल्युशन जोपर्यंत येत नाही आहे त्यात आपल्याला काळपट रंग झालेला दिसतो आहे. अजून असं आपण थोडं थोडं टाकायचे पुन्हा स्टर करायचं आहे. थोड्या वेळाने आपल्याला हा कलर झालेला दिसेल तरीसुद्धा पूर्ण कलर म्हणजे इथपर्यंत हे पाणी मात्र आपल्याला थोडंसं बघा थोडंसं गढूळ पाण्यासारखं आपल्याला आढळणार आहे. गढूळ पाण्यासारखं दिसून मग आता हे गढूळ पाणी जसं आपण इतर ह्याच्यामध्ये गढूळ पाणी कसं फिल्टरमध्ये ट्रायपॉड स्टँडवर आता आपण एक फनेल ठेवूयात. आणि फनेलवर एक काय म्हणूयात आपण त्याला हा जो पेपर असतो गाळण कागद आपण त्याला म्हणू शकतो फिल्टर पेपर तो फिल्टर पेपर त्याच्यामध्ये ठेवूयात. आणि त्याच्यामध्ये ॲड करत खाली एक छोटं दुसरं बीकर ठेवूयात. आणि मग तुम्हाला दिसेल की जसं जसं हे ॲड करणार तसं जसं त्याच्यामध्ये काय होणार आहे आपल्याला रिॲक्शन होताना रिॲक्शन झालेली आहे. आता ZnSO4 त्याच्यामध्ये ऑलमोस्ट आता हे फिल्टर झाली की आपल्याला ZnSO4चं कलरलेस सोल्युशन मिळणार. आणि इथे काय होते रिॲक्शन तर ब्ल्यू कलरचं जे सोल्युशन होतं ते काय झालं पूर्ण कलरलेस झालेलं आहे. आणि केमिकल रिॲक्शन केमिकल चेंज इथे झालेलं आपल्याला दिसून सगळ्यांनी ऑब्झर्व करायचं आहे. फिल्टर पेपर आपण त्या फनेलमध्ये लावलेला आहे आणि अशा प्रकारे मग अशी झिंक डस्ट टाकल्यानंतर जे काही सोल्युशन मिळालं आहे ते आपण फिल्टर करून खाली आलेलं तुम्हाला हे सोल्युशन दिसत असे हे काय आहे कलरलेस सोल्युशन दॅट इज द ZnSO4चं हे सोल्युशन. सगळं आपण टाकून घेणार. बघा कलरलेस दिसतंय पूर्णपणे त्याचा कलर निघून गेलेला. फिल्टर करणं आपल्याला आवश्यक. तर फिल्टर करण्याची स्टेप तर आपल्या पुस्तकात दिली नाही आहे पण ह्या ॲक्च्युली हा असा प्रयोग आपल्याला लॅबोरेटरीमध्ये करावा लागतो. काय ZnSO4चं सोल्युशन अशा प्रकारे हा आपल्याला. नेक्स्ट आपण
बघतोय एक्सपेरिमेंट काय दिलेलं आहे, ॲड पोटॅशियम क्रोमेट सोल्युशन टू द बेरियम सल्फेट सोल्युशन. आपण दोन बीकरमध्ये इथे पोटॅशियम क्रोमेट सोल्युशन, बेरियम सल्फेट सोल्युशन, हे पण खरं तर पावडरच्या फॉर्ममध्ये जसं आहे ज्याच्यामध्ये पाणी ॲड केलं की आपल्याला अशा प्रकारचे सोल्युशन्स त्याचे तयार करून घ्यायचे आहेत, जसं आपण मग अशी CuSO4चं सोल्युशन तयार केलं होतं. दोन बीकरमध्ये दोन्ही वेगवेगळे, बघा हा थोडासा येलोइश कलर आहे, हा थोडासा आपल्याला कलरलेसच दिसतो आहे. आता हे दोन्ही पण आपल्याला ॲड करून घ्यायचे एकमेकांमध्ये आणि मग आपल्याला काय रिएक्शन होते ती पाहायची. ओके, तर ॲड केल्या बघा तुम्हाला लक्षात येईल इथे पूर्णपणे एक असं घट्ट असं पाणी खरं तर मिळतं. व्हाईट जे आपल्याला व्हाईट कलरचं सोल्युशन येतात, व्हाईट कलरचं खरं तर अगदी थोडंसं घट्ट असं असतं, घट्ट स्वरूपाचं, त्याला प्रेसिपिटेट असं म्हणतात. त्याच्यामुळे आपल्या इथे थोडासा जो प्रेसिपिटेट फॉर्म होताना इथे दिसत आहे, थोडासा येल्लोइश व्हाईटिश असा जरा हा येल्लो त्याच्यात कलर टाकल्यामुळे काय झालेलं आहे, येल्लोइश प्रेसिपिटेट त्याच्यामध्ये आपल्याला तयार झालेलं दिसेल. कशामध्ये आपण पाहिलेलं आहे पोटॅशियम क्रोमेट सोल्युशन आणि बेरियम सल्फेट सोल्युशन, ह्या दोघांचंही बेरियम सल्फेट ॲक्च्युली आहे, त्याचं बेरियम सोल्युशन तिथे म्हटलं आहे, तर प्रिंटिंग मिस्टेक आहे, बेरियम सल्फेट सोल्युशन आणि पोटॅशियम क्रोमेट सोल्युशन हे एकत्रच झाल्यावर आपल्याला येल्लो प्रेसिपिटेट असलेलं सोल्युशन मिळतं आहे. म्हणजे इथं काय झालेलं, कलर चेंजमध्ये आपण काय म्हणून येल्लो प्रेसिपिटेट फॉर्म झालेला आहे आणि काय आहे हा केमिकल चेंज आपल्याला दिसून येत आहे. ओके, टेम्परेचर वगैरे इन्क्रीज झालेलं असतं त्याचं. अशा प्रकारे आपल्याला इथे हा झालेला आहे.